सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। भाई साहब मेहरवान सिंह गार्डन का मुहूर्त आज ठाणे जिले के लोकप्रिय सांसद श्रीकांत शिंदे के हाथों द्वारा यहां के कैंप क्रमांक 3 के 17 सेक्शन परिसर में हुआ संपन्न हुआ। वहीं पैनल क्रमांक 11 के नगर सेवक वसाई पार्टी के सुप्रीमो जीवन इग्नानी और नगर सेविका तुलसी उदासी ने श्रीकांत शिंदे जी का आभार माना और शिंदे जी ने आश्वासन दिया कि शहर विकास के लिए मैं हमेशा तैयार हूं। जोरदार तालियां भाई साहब के लिए। ये बीच में से जाएगा या ठिकाणी श्रीमान इंद्रानी जी यांच्या माध्यमाने भाई मेहरवान सिंह गुंजान जे त्याचं लोकार्पण केलेलं आहे। काही काम जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती भुवनजी यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि उल्हासनगर शहराच्या मधोमध इतकं मोठं स्पेस असणं ओपन स्पेस आणि ती चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज त्याचं लोकांसाठी लोकार्पण केलेलं आहे। तिथे लहान मुलं असतील वृद्ध असतील या सगळ्यांसाठी ती जागा एक चांगली मोक्याची ठिकाण होईल पण त्याचबरोबर त्या डेव्हलप गार्डनचं चांगल्या प्रकारे जागेचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट अजून झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जीवन इंद्रानीजींनी मागणी केली आहे की बाबा त्या गार्डनसाठी अजून काही निधी जो आहे तो निधी लागणार आहे। तर मी त्यांना आश्वासित केलं आहे की ज्या प्रकारे आपण शहरामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये 200 ते 225 कोटीचा निधी जो आहे तो या शहरासाठी आणलेला आहे त्याचप्रमाणे या गार्डनसाठीही इतका निधी लागेल। आता पहिल्या फेजमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की 1 कोटीपर्यंत निधी जो आहे तो लगेच त्याचं प्रयोजन जे आहे ते नक्कीच आपण करू जेणेकरून एक चांगलं गार्डन जे आहे हे नावारूपाला येईल। उल्हासनगर वासियांसाठी एक चांगलं गार्डन तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था असेल लहान मुलांसाठी व्यवस्था असेल मॉर्निंग वॉक करणारे इव्हनिंग वॉक करणारे या सगळ्यांसाठी चांगलं जागा जी आहे ही चांगली जागा शहराला मिळेल तर त्याच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे साई मेहरवान सिंग जे उद्यान आहे ते अजून चांगलं विकसित जे आहे ते पाहायला मिळेल। त्यासाठी मी दिवनजी यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आता त्याची सुरुवात केलेली आहे काही काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तर अजून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम नक्कीच आपण करू। इंदिरा गांधी गार्डन के लिए जब मैं गया था वहाँ पर तो उनको बोला था मैंने कि डीपीआर बनाओ डीपीआर बन के अभी तैयार है तो उसके लिए फर्स्ट फेज में मुझे लगता है कि 50 लाख की ज़रूरत है वहाँ पर तो 50 लाख वो गार्डन के लिए और 1 करोड़ रुपये हम साई मेहरवान सिंह जो नया गार्डन बन रहा है उसके लिए देंगे। 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण होत आहे 14 वर्षाचा वनवास संपतोय काय तुमचं सगळं काय नेमकं आता पुढे होणार मला वाटतं हे सगळ्या कल्याण डोंबिवली अंबरनाथ या सगळ्या लोकांसाठी कडवा मुंगरा असेल आणि माझ्यासाठी खास करून एक आनंदाचा क्षण आहे की 14 वर्षानंतर ज्या प्रोजेक्ट 2007-2008 ज्याची मंजुरी मिळाली
पण ॲक्च्युअल काम जे आहे ते 2015-2016 सुरू झालं. त्याच्यामध्ये विविध परवानग्या असतील, लँड ॲक्विजिशन असेल, अलाइनमेंट असेल.